छोटे छोटे वाक्य आहेत त्याला आपल्याला इंग्रजीत करताना कोणत्या नियमाने कसे करायचे इंग्रजीत ते आपण पाहू. मग आधी हे वाचा, तो विद्यार्थी आहे. याला आपण आधी क्रम देऊ, याला ए, त्याच्या आता आम्ही भाग पाडू, तो विद्यार्थी आहे. आता याला आपण क्रम नंबर देऊ, एक दोन तीन, तीन नंबर दिले. आता मराठीमध्ये पहिल्यांदा आपण सब्जेक्ट घेतो, मग ऑब्जेक्ट घेतो आणि हा वर्ब म्हणजे क्रियापद घेतो. पण इंग्रजीमध्ये आपल्याला वाक्य तयार करताना सब्जेक्ट पहिल्यांदा घ्यायचं, दोन नंबरला कधी पण ऑब्जेक्ट न घेता वर्ब म्हणजे क्रियापद घ्यायचं आणि तीन नंबरला ऑब्जेक्ट घ्यायचं. म्हणजे कसा क्रम राहील, एक तीन दोन, म्हणजे पहिल्यांदा सब्जेक्ट, त्याच्यानंतर उलट क्रमाने यायचं, तीन नंबर मग दोन नंबर, एकला एकच ठेवायचं, नंतर ती, नंतर दोन. आता एक नंबरला काय आहे, तो, तो, तो म्हणजे काय होईल, ही, ही आहे. आता दोन नंबरला काय घ्यायचं आपल्याला, तीन नंबरचा शब्द, तीन नंबरचा काय आहे, आहे, आहे म्हणजे काय होईल, ही. आणि नंतर काय घ्यायचं आहे, दोन नंबर, ही स्टुडंट, विद्यार्थी म्हणजे स्टुडंट. आता जसं हे ती माझी आई आहे, याला आपण आता नंबर देऊ, ती एक माझी आई, दोन आहे ती. आता पहिला एक नंबरला एक नंबर असं घ्यायचं, ती म्हणजे कोण आहे, आईच्या संदर्भात ती हा शब्द आला, म्हणजे ती साठी कोणता शब्द येईल, शी. दोन नंबरला काय घ्यायचं आपल्याला, तीन नंबरला काय आहे, आईसाठी शी इज माझी आई, म्हणजे माय मदर. अगदी सोप्यात सोपं, म्हणजे घेताना कसं आपण वापरायचं, पहिल्यांदा ऑब्जेक्ट म्हणजे एक नंबरला एक नंबर, नंतर इकडून उलट यायचं, तीन नंबरचा शब्द दोन नंबरला घ्यायचं, नंतर दोन नंबरचा, समजा चार एका वाक्यामध्ये चार असले तर इकडून घेत आणायचं, एक नंबरला एकच, मग चार नंबरचा, मग तीन नंबरचा, मग दोन नंबर. माझे पुस्तक आहे, आता ते ए, याला आपण नंबर देऊ, एक नंबर, माझे पुस्तक, दोन नंबर, आहे ती, तीन. आता ते, ते, ते म्हणजे काय म्हणतो आपण, पुस्तकाच्या संदर्भात आला आहे ते शब्द, म्हणून ई, ई, नंतर माझे पुस्तक म्हणजे माय बुक. वाचा आता काय झालं, इट इज माय बुक, किती पटकन बनलं वाक्य काय किती. आता बघा, हा माझा पेन आहे, याला नंबर देऊ, हा एक नंबर, माझा पेन दोन नंबर, आहे तीन नंबर. आता पहिल्यांदा कोणता शब्द घ्यायचा, हा, हा म्हणजे एक नंबर. आता हा साठी कोणता शब्द येतो, धीस, जवळच, जवळची वस्तू दाखवायची असली तर धीस, आणि दूरची दाखवायची असली तर दॅट, दॅट नंतर आपल्याला हे घ्यायचा तीन नंबरचा शब्द, माझा पेन म्हणजे माय पेन, धीस इज माय पेन. आता काय झालं, धीस इज माय पेन. अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने आपल्याला मराठी वाक्याचं इंग्रजी वाक्यामध्ये वाचा हे वाक्य. माझा माझा टॉय, याला एक नंबर, स्वच्छ आणि मऊ, याला दोन नंबर, आणि आहे तीन नंबर. पहिल्यांदा आपण किती नंबरच घ्यायचं, म्हणजे माझा टॉवेल म्हणजे माय टॉवेल, टॉवेलला टॉवेल असं म्हणजे माय टॉवेल. नंतर आता कोणतं घ्यायचं, स्वच्छ आणि मऊ, स्वच्छ साठी कोणता शब्द आला, क्लीन, क्लीन अँड सॉफ्ट, व्हेरी गुड, क्लीन अँड सॉफ्ट. म्हणजे आपल्याला सब्जेक्टच्या जागी सब्जेक्टच घ्यायचं, त्याच्यानंतर आपल्याला वर्ब घ्यायचं, म्हणजे तीन नंबरचं आपल्याला इथं दोन नंबर लागायचं, आणि नंतर ऑब्जेक्ट जे आहे ऑब्जेक्ट आपल्याला शेवटी घ्यायचं. आता हे बघ, याला वाचू आपण, तिने मला थांबायला सांगितले, याचे भाग करू, एक नंबर ऑब्जेक्ट, मला दोन नंबर, थांबायला सांगितले तीन.
शब्द आहे. आता तिने मला थांबायला सांगितले, क्रिया इथं पूर्ण झाली. कोणत्या कोणत्या टेन्स मधलं हे वाक्य आहे? सांगितले, पास्ट टेन्स. सांगण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे, झाली. आता आपल्याला तिने, तिनेसाठी कोणता शब्द येईल? एक नंबरला शी. शी. आता थांबायला सांगितले, सांगितल्यासाठी शब्द कोणता आहे? टोल्ड. हेल म्हणजे सांगणे. आता टोल्ड, सांगितलं म्हणजे टोल्ड. त्याच्यानंतर टोल्ड मी, मला थांबायला सांगितले. आता थांबायला, थांबणे आणि याला ला हा प्रत्यय लागला, तर ला लागल्यानंतर आपण पाहिलं होतं की ला ला किंवा शी असा शब्द लागला तर काय होते? त्याच्या आधी टू लागतो. माहितीये, थांबायला म्हणजे टू स्टॉप. शी टोल्ड मी टू स्टॉप, म्हणजे तिने मला थांबायला सांगितलं. पक्षी आकाशात उडतात, याला आता नंबर देऊ एक नंबर, दोन नंबर, तीन नंबर. त्याला आता पक्षी जास्त आहेत, उडतात. उडते आहे का? नाही, उडतात. म्हणून बर्ड्स, बर्ड उडतात म्हणजे फ्लाय. आकाशात, आकाशात, आकाशला प्रत्यय लागलाय तर आकाशात. इन द स्काय, इन इन द स्काय. Birds fly in the sky.